तुम्ही दाद विचारत होता की कुणाच्या दबावाखाली तुम्ही ही केस दाबताय, कोणी फोन केला, बरोबर आहे? ज्यांनी त्यांच्या एबी फॉर्मवर सही केली आणि त्याच्यामुळे ते निवडून आले, त्यांनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवलेली आहे. मी पोर्सच्या त्या मुलांना ज्यांची हत्या झाली त्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जुनं काढत बसला तर यहां से भी करारा जवाब मिले. ज्यांचं आपण आता दमदार असं भाषण ऐकलं, असं आमच्या भगिनी ज्यांचा योगायोगाने आज वाढदिवसही आहे, सुषमाताई व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 20 मिनिटं राहिलेले त्याच्यामुळे मी 5-7 मिनिटं बोलणार आहे, त्याच्यानंतर बाळासाहेबांचं मार्गदर्शन असेल. आपण बापूसाहेब तुकाराम पठारे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत. सगळे महत्वाचे प्रश्न हे सुषमाताईंनी त्यांच्या भाषणात सविस्तर सांगितलेले आहेत. मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जी कदाचित तुम्हाला माहिती नसेल, कारण का सुषमाताईंना ती माहिती नाहीये. हे इलेक्शन मागच्या वेळेस आम्ही जेव्हा आलो होतो एका वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तेव्हा तिकीट मागितली होती. असं काही होईल असं कोणाच्या ध्यानी मनी आलं नव्हतं. ज्यांच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे, म्हणजे मागच्या वेळीचं तिकीट हे शरद पवारांच्या सहीवर मिळालं, त्या व्यक्तीनी काय केलं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीनी ज्या पोर्श गाडीचा उल्लेख सुषमाताई तुम्ही केला, तुम्ही त्याच्यासाठी लढला, हे याच्याबद्दल माझा सार्थ अभिमान आहे तुमच्याबद्दल. कारण सुषमाताई पोलीस स्टेशनला जाऊन बसल्या, त्या अन्यायाच्या विरोधात रवींद्र दंगेकरजी आणि सुषमाताईंनी रोज आवाज उठवला. आपण सातत्याने पोलीस स्टेशनमध्ये काय झालो याचा उल्लेख सातत्याने करतो, पण सुषमाताई ज्या आई वडिलांचा एक मुलगा आणि एक मुलगी गेली त्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत. आणि माझा आरोप आहे, सुषमाताई बोलल्या ही गोष्ट खरी आहे, की स्थानिक एका नेत्याने त्या पोलीस स्टेशनवर जाऊन ज्यांनी मोठी करोडो रुपयाची पोर्श गाडी होती त्या व्यक्तीला पिझ्झा आणि बिर्याणी खायला घातली हे वास्तव आहे. याच्याबद्दल मीही बोलले आणि सुषमाताई तुम्हीही बोलला आणि आदरणीय पवार साहेबही बोलले. सुषमाताई तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसेल, मलाही आत्ताच व्यासपीठावर बापूंमुळे कळाली की ज्या व्यक्तींनी पोर्शच्या गाडी चालवणाऱ्या कुटुंबाने ज्यांनी दोन एक युवक आणि एक युवतीची हत्या केली त्यांच्या बाजूनी तो व्यक्ती तिथे गेला, त्यांना मदत केली पोलीस स्टेशनला, सुषमाताई आजही तुम्हालाही माहिती नाहीये की कुठल्या मोठ्या नेत्याचा फोन आला. तुमचं मी टीव्हीवरचं भाष्य ऐकलेलं आहे. तुम्ही दाद विचारत होता की कुणाच्या दबावाखाली तुम्ही ही केस दाबताय, कोणी फोन केला, बरोबर आहे? हा आरोप सुषमाताईंनी केला, रवी दंगेकरनी केला, मी केला, बापून पठारेंनी केला आणि आदरणीय पवार साहेबांनी केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या 80 वर्षाच्या योद्ध्याबद्दल तुम्ही तुमच्या भाषणात बोलत होता, ज्यांनी त्यांच्या एबी फॉर्मवर सही केली आणि त्याच्यामुळे ते निवडून आले, त्यांनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवलेली आहे की पोर्श गाडीच्या बद्दल तुम्ही माझी जर बदनामी केली तर मी तुम्ही कोर्टात खेचीन तुम्हाला. मी त्यांना टीव्हीवाल्यांना रेकॉर्ड करा माझं भाषण, ज्या व्यक्तींनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली की तुम्ही माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचीन. मी पुन्हा पुन्हा एक नाही 100 वेळा त्या व्यक्तीला आव्हान करते की तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल ती जागा, मी पोर्सच्या त्या मुलांना
ज्यांची हत्या झाली त्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, आणि त्या ज्यांनी कृती केली त्याच्या मागे तुम्हीच होता। हिम्मत असेल तर सुप्रिया सुळेला आणि सुषमा अंधारेंना रवींद्र दंगेकरांना पण नोटीस पाठवा, आम्ही लढू, कारण आम्हाला कुणाची भीती नाही, आम्हाला माहिती आम्ही सत्याच्याच बाजूने, आम्ही ना बिर्याणी घेतली ना कुणाच्या रक्ताचे सॅम्पल बदलले। रक्ताचे सॅम्पल बदलायचं पाप हे तुमच्या सरकारने केलेलं आहे। त्या पोर्श गाडीमध्ये ज्यांनी कोणी गाडी चालवली त्याला वाचवण्याचं पाप कोणी केलं असेल तर तुम्ही केलेलं असेल। हो, हे तुम्हीच केलेलं आहे, हे तुमचं पाप आहे, नोटीस पाठवून तर बघा ना तुम्ही, त्यांनी पाठवून दाखवावी नोटीस। अरे शरद पवारांना नोटीस पाठवली तुम्ही, आम्हाला पाठवा ना, आणि शरद पवारांना परत पाठवा। शरद पवार दिल्लीच्या तख्ताच्या ईडीच्या नोटीसला घाबरत नाही, तुझ्या नोटीसला काय घाबरणार। आणि ते पुस्तक आहे तिथे, मी आताच बाळासाहेब थोरात साहेबांना दाखवतो ते पुस्तक। आज सकाळी टीव्ही लावला, वर्तमानपत्र लोकसत्ता वाचलं, त्याच्यात काय लिहिलं होतं की हो आम्ही पक्ष बदलला कारण आम्ही ईडीला घाबरलो, हे मी म्हणत नाहीये, त्या पुस्तकात लिहिलेलं आहे। पत्रकारांनो, पुस्तक माझ्याकडे आहे आणि आजचा लोकसत्ता ही आहे, त्याच ते लिहिलेलंच आहे की ईडी म्हणे आम्ही गेलो असं ते पेपरात आलेलं आहे। ते नाही म्हणलेले, तो रिपोर्टर म्हणलेला आहे की मी तुम्ही जेव्हा बोलला तेव्हा पाच आणखीन लोक होते, त्याच्यामुळे ही काय एक कान गोष्टी नाहीत। त्याच्यामुळे खरं कधीतरी आयुष्यात, आणि माननीय भुजबळ साहेबांचाच शब्द मी कधीही विसरणार नाही, सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं हो सकता। मग ती ईडीची केस असेल किंवा पोर्सची केस असेल, आम्ही या सरकारला कधीही चुकीच्या कामात, आम्हाला कितीही तुम्ही नोटीस पाठवा, आम्ही सत्याच्याच बाजूने उभं राहणार। आणि जोपर्यंत तो युवा आणि युवती त्या दोघांना न्याय मिळत नाही, सुषमाताई रवी दंगेकर जी आणि मी स्वस्थ बसणार नाही। या तुमच्या जे होते आधी इथे निवडून आलेले आदरणीय पवार साहेबांच्या सहीनी केलेले जे झाले ना निवडून आले, त्यांना मला विनम्रपणे सांगायचंय, होते आता नाही होणार, आता आपल्याला आता मला तुम्हाला सांगायचंय, आता आपल्याला इथे ताई ज्या जोराने म्हणला आपल्याला इथे तुतारी वाजवायचे, कशासाठी वाजवायचे आता लक्षात ठेवा। आपला नंबर काय, कुणाला बापू किती शब्द झालं, पाणी, रस्ता, वीज, न्याय, कुणाला मतदान करणार, त्यामुळे बापू पठारेंचं दोन नंबरचं बटन आहे। तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे, आणि फार जबाबदारीने यावेळेस आपल्याला मतदान करायचंय, आणि या अन्यायाच्या विरोधात। माझी लढाई वैयक्तिक कुणाशी नाही, त्यांनी त्या पोर्श गाडीचं केलं असताना नसताना ती गडबड केली त्यांनी, तर मी त्यांच्या विरोधात एक शब्द काढला नसता। पण त्यांनी जेव्हा आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली ना की पोर्शच्या विरोधात तुम्ही बोलला तर मी तुम्हाला कोर्टात खेचून, अरे खेचून तर बघ, मगाशी त्यांच्या नेत्यांनी एक भाषण केलंय, कुठे गेलं, तुम्हीच पाठवलं ना, कधी केलं ते भाषण, आजच केलंय। हे पत्रकारांनो माझी स्टाईल नाही, मी लोकशाही पद्धतीने काम करते, मी उगाच कोणाची उणी धुणी काढत बसत नाही। मला एक भाषण दिलं ताईंनीच आता मला पाठवलं, त्याच्यात त्यांनी असं भाषणात सांगितलंय की अनेक लोकांना मी संधी दिली, पक्षाचं काही नाही, मी पक्षाने काही नाही केलं, मी सगळं केलं, आणि मी असं केलं, आणि सगळ्यांची काय मी भाषा पण नाही, बाळासाहेब तुमची माफी मागून बोलते, माझी आई खूप रागवणार आहे मी असं भाषण केल्याबद्दल, कारण का अशी भाषणं मी करत नाही, कारण का माझ्या संस्कृतीत ते बसत नाही। महिलांनो कान बंद करा, मी आधीच बाळासाहेबांची माफी मागून हे भाषण करणार आहे, हे भाषण माझं नाही, ही भाषा माझी नाही। पण त्यांनी असं लिहिलं म्हणलंय
की त्यांची अंडी पिल्ली का काहीतरी आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी भाषण करू नये. अहो तुम्हाला जशी इथली माहिती आहे तसं आम्हालाही, त्याच्यामुळे जुनं काही काढू नका. आणि काढलं तर त्यांना सगळ्यांना सांगते की मी गप्प बसते, माझं पोट खूप मोठं आहे आणि बोलायला ताकद लागत नाही, ऐकून सहन करायला जास्त ताकद लागते जी माझ्यामध्ये आहे. पण तरी तुम्ही काहीतरी जुनं काढत बसला तर यहां से भी करारा जवाब मिले. आणि मी लोकशाही पद्धतीने काम करते, मी काय उगाच टीव्ही आणि माईक मिळाला म्हणून धमक्या देत बसत नाही, ती माझी स्टाईलच नाही. कारण का मी एकमेकीची उणी धुणी नाही काढायला आले, आम्ही राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले, ज्याचा उल्लेख आता ताईंनी भाषणात केला की जेव्हा तुम्ही सगळे अडचणीत होता, जेव्हा पुराची परिस्थिती आली होती, तेव्हा तुमचा हा लेख आणि तुमचा हा भाऊ तुमच्या सुखदुःखात उभा राहिला होता, याच्यासाठी आम्ही राजकारणात आलो. तुमच्या आयुष्यात तुमच्या हाताला काम आणि सन्मानाने जगण्यासाठी काहीतरी चांगलं काम करावं, चांगलं शाळा काढावी, कॉलेज काढावं, चांगल्या आरोग्य सेवा द्याव्या, याच्यासाठी आम्ही राजकारणात आलो. ताई तुमच्यासाठी राजकारणात आलो की तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आपलं राहून गेलं, पण आपली लेख शिकून मोठी व्हावी, खराडीच्या त्या मोठ्या कंपनीत काचेच्या बिल्डिंगमध्ये आपल्या पोरीला नोकरी व्हावी, आणि डोळे बंद व्हायच्या आधी आपल्या काचेच्या बांगड्यांमधली एक तरी बांगडी ही सोन्याची व्हावी एवढंच आमच्या महिलांना हवं. त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्याला ही लढाई तू तू मेमे मध्ये नाही करायची. आता त्यांनी काय केलं 5 वर्ष ह्याचा हिशोब करायला नको. आपल्याला शून्यातून पुन्हा एक चांगलं विश्व उभं करायचंय, म्हणून आपण पांडुरंगाचं नाव घेऊन रामकृष्ण हरी म्हणून नवीन कामाला उमेदीने लागलेलो आहोत. त्यामुळे बापू माझ्या तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत, आणि बापू निवडून आल्यावर तुम्ही मला एक शब्द द्यायचा आहे की तुम्ही आमदार झाल्यावर आपलं सरकार आल्यावर त्याच्यात कॅबिनेट मंत्री म्हणून आपले ज्येष्ठ मार्गदर्शक असतीलच. आता बापूंचं नाही बोलत आहे मी, आता तुमचा उत्साह असा झालाय की आता मी अडचणीत आले की अरे बापरे आता हे काय. आपल्याला मार्गदर्शन करायला बाळासाहेब असतीलच, पण बापू तुम्ही मला एक शब्द द्यायचा आहे की ह्या तुमच्या मतदारसंघात पुढच्या 5 वर्षात कधीही कुठलाही ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या गरीब माणसाला मदत कराल, हा शब्द तुम्ही मला द्या. आज नंतर एकाही पुण्यामध्ये आपलं सरकार आल्यावर माझी ही मागणी ही बाळासाहेबांकडे आहे. बाळासाहेब माझी बहीण, मला मुलीसारखी बहिणीसारखी लेकाईसारखी आपली जया, ती फक्त बाळासाहेबांची मुलगी नाही आपल्या सगळ्यांची बहीण आहे. ज्या गलिच्छ पद्धतीने भारतीय जनता पक्षाने हल्ला केला आमच्या जयावर, तो सहन आम्ही कधीही करणार नाही. आणि आपलं राज्य आल्यावर हे जे वाचार वीळ वीर आहेत ना, आपण सुडाचं राजकारण करणार नाही त्यांच्यासारखं. त्यांनी फक्त सुडाचंच राजकारण केलं, आपण करणार नाही. आपण लोकांची सेवा करणार आणि एक आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, हाच आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या कष्टातून पुन्हा उभा करायचा आहे. आणि सुरेंद्र तुमच्याकडून माझ्या अपेक्षा त्याच्याहून जास्त. आता पुढे कॉर्पोरेशन वगैरे काय काय आता ते तुम्ही ठरवा काय करायचंय, पण एक कर्तृत्ववाद आयुष्यात आई वडिलांना सगळ्यात सुख आणि सगळ्यात दुःख हे आपली मुलंच देऊ शकतात, एक आई म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि आपल्यापेक्षा जेव्हा आपली मुलांचं कर्तृत्व बघण्याची संधी मिळते आणि संस्कारी मुलं होतात, तेव्हा आई वडिलांना असं वाटतं नाही आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. बापू तुम्ही आणि वहिनी खूप भाग्यवान आहात की सुरेंद्र सारखा मुलगा तुम्हाला आला. माझ्या तुमच्या या पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही दोघही चांगल्या पद्धतीने या भागाचा सर्वांगीण विकास कराल,
एवढीच अपेक्षा करून बाळासाहेबांना विनम्र विनंती करून मी कदाचित थोडासा जास्त वेळ घेतला, पण आपण आलात याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. नाही काही नाही, महाविकास आघाडीचे